नारायण राणेंना भाजपकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली. रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून नारायण राणे महायुतीचे उमेदवार असतील, त्यामुळे या मतदारसंघात भाजपचे नारायण राणे विरुद्ध ठाकरे गटाचे विनायक राऊत यांच्यात लढत होणार आहे. नारायण राणे उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. रत्नागिरी सिंधुदुर्गातील नारायण राणे विरुद्ध विनायक राऊत अशी थेट लढत पाहायला मिळणार आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग या लोकसभेच्या मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाने माझी उमेदवारी घोषित केलेली आहे. मी देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय नड्डाजी, अमितजी शाह होम मिनिस्टर, तसेच सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस या सर्वांचा मी अतिशय ऋणी आहे, आभारी आहे की यांच्यामुळे मला ही उमेदवारी मिळालेली आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.